हेलो स्टूडेंट्स, नेक्स्ट एग्जांपल बघा कशातला आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इन इकॉनॉमिक्स मधलं आपलं नेक्स्ट एग्जांपल आहे. एग्जांपल बघा, अगदी सोपे एग्जांपल असतात, काहीच अवघड नाही. फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि दिलेली कंडिशन काय ते फक्त आपल्याला काढायचं आहे. इथं बघा, द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्यूस एक्स ॲटम्स ॲट द टोटल कॉस्ट. काय दिलं आपल्याला? टोटल कॉस्ट ऑफ रुपीज हे दिलं आहे. टोटल कॉस्ट रुपीज, ठीक आहे. द डिमांड फंक्शन फॉर धिस प्रोडक्ट इज पी इक्वल टू ए, प्राईस दिले आपला पी इक्वल टू दिले. फाइंड एक्स काय विचारलं आहे? फाइंड एक्स फॉर विच काय? फर्स्ट फाइंड एक्स फॉर एक्स काय? रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. काय विचारलं आहे? रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हणत आहे. आणि पुढं सेकंड काय? प्रॉफिट इज इन्क्रीजिंग. प्रॉफिट इज इन्क्रीजिंग, याचा अर्थ आपल्याला काय विचारलं आहे? फाइंड एक्स काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आणि काय दिलेली कंडिशन? फॉर विच रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटलं, याचा अर्थ आपला रेव्हेन्यू काढावा लागेल. कारण का? रेव्हेन्यू काढल्यानंतर त्याचा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन आपण कधी यूज करतो? त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. याचा अर्थ आपला रेव्हेन्यू काढावा लागेल, मग रेव्हेन्यू काढल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे आर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग ही कंडिशन वापरायची, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. कधी असतो डेरिव्हेटिव्ह काय? ग्रेटर दॅन झिरो असेल तर. आणि डिक्रीजिंग म्हणलं की लेस दॅन झिरो. संपलं. डिक्रीजिंग इन्क्रीजिंग म्हणलं की लेस दॅन झिरो घ्यायचं काय? डेरिव्हेटिव्ह जे तुम्हाला इथं सांगितलं असेल ते. मग इथं तुम्हाला टोटल कॉस्ट असेल, टोटल कॉस्ट इज इन्क्रीजिंग म्हणलं की काय करणार? सी करणार. सी होऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. डेरिव्हेटिव्ह काढला की डेरिव्हेटिव्ह काय करायचा? इन्क्रीजिंग, याचा अर्थ काय की तो लेस दॅन झिरो घ्यायचा. इन्क्रीजिंग म्हणलं की डिक्रीजिंग म्हणलं की लेस दॅन झिरो घ्यायचा. इथं तुम्हाला जे सांगितलं आहे ते अगोदर काढावं लागेल, नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. येतं लक्षात? त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, नंतर मग ही कंडिशन वापरायची. अगदी सोपं आहे, ठीक आहे. आता रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटले आणि पुढं प्रॉफिट इज इन्क्रीज, म्हणजे आपल्या इथं प्रॉफिट पण काढावं लागेल, इथं रेव्हेन्यू पण काढावं लागेल. इथं आपल्याला रेव्हेन्यू पण काढावा लागेल, ठीक आहे. आता ह्या दिलेल्या गोष्टी आपल्या कुठल्या आहेत? गिव्हन काय काय दिलं आपल्या इथं? द टोटल कॉस्ट रुपीज म्हटलं, याचा अर्थ सी इक्वल टू गिव्हन. सी इक्वल टू काय दिलं आपल्याला? 180 प्लस 4x, ठीक आहे. आणि काय दिलं आहे? प्रॉफिट पी, याचा अर्थ प्राईस, पी इक्वल टू काय दिलं आहे? 240 मायनस एक्स. प्राईस पण दिलं आहे, ठीक आहे. आपला रेव्हेन्यू काढायचं आहे, म्हणजे आर इक्वल टू काय? आर इक्वल टू पी डी किंवा पी एक्स. आर इक्वल टू काय? पी डी किंवा पी एक्स. आता इथं पी इंटू, आता पी कशामध्ये? इथं एक्समध्ये आहे. जर इथं डी असतं, इथं डी असतं, तर इथं आपण काय केलं असतं? पी इंटू डी केलं असतं. इथं एक्स आहे त्यामुळे आपण काय केलं? आर इक्वल टू पी एक्स, ठीक आहे. आहे का आठवत? आर इक्वल टू काय? रेव्हेन्यू इक्वल टू काय? पी एक्स. हे आरची व्हॅल्यू, ठीक आहे. आर इक्वल टू काय झालं? पी एक्स. मग आता इथं काय राहणार? हे पीची व्हॅल्यू काय? 240 मायनस एक्स, हे पी इंटू एक्स, याचा अर्थ इंटू एक्स. आता एक्सने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे किती आलं? 240 एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. हे काय आलं? रेव्हेन्यू आला. काय आला? रेव्हेन्यू. आता काय? रेव्हेन्यू आला. मग आता ह्याचं काय करायचं? आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे हे झालं आर इक्वल टू. बघा, हे आर इक्वल टू काय आलं? 240 एक्स मायनस एक्स स्क्वेअर आलं, ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह, देअरफोर डी आर बाय डी एक्स, डी आर बाय डी एक्स इक्वल टू, कारण आर विथ रिस्पेक्ट टू काय? एक्स आहे, त्यामुळे डी आर बाय डी एक्स इक्वल टू. मग काय आलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह? काय आलं सांगा? आता डी ए बाय डी आर, डी बाय डी एक्स इंटू हे आलं. लिहायची काय गरज नाही, लक्षात आलं ना? हे समजा आपण काय करतो, डी बाय डी एक्स आणि हे लिहिलं, ठीक आहे. याचा अर्थ इथं लिहायचं आपल्याला, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. मी डायरेक्ट लिहितो तर डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह किती आला ह्याचा? ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे किती आलं हे? कॉन्स्टंट 240 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस हे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2x, ठीक आहे. म्हणजे डी आर अपॉन डी एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती आला? 240 मायनस 2x. समजलं हे? आता डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ही कंडिशन वापरायची, देअरफोर. देअरफोर काय आला? आता रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. फर्स्ट फर्स्ट काय सांगितलं आपला? रेव्हेन्यू इज, मी शॉर्टमध्ये लिहितो, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग इफ, कधी? हा डेरिव्हेटिव्ह डी आर अपॉन डी एक्स इज इन्क्रीजिंग म्हणलं की ग्रेटर दॅन झिरो. रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग इफ डी आर अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन झिरो. आता ही व्हॅल्यू लिहा, डी आर अपॉन डी एक्स किती आली आपली व्हॅल्यू? आता हे 240 मायनस 2x,
मैनस टू एक्स ग्रेटर दैन जीरो अगदी सोपे एक्जाम्पल असतात ठीक आहे फक्त दिलेलं काय फक्त काढायचं इथं जे विचारलं आपला ते अगोदर काढून घ्यायचं नंतर त्याचा डेरिवेटिव घ्यायचा डेरिवेटिव घेतला की ती कंडिशन आपली इथं यूज करायची ठीक आहे आता एक्स काय करायचं मायनस मायनस टर्म शक्यतो काय करायचं ट्रान्सफर करायचं मग ह्याला मायनस असेल तर हे ट्रान्सफर करायचं एक्सची टर्म मायनस असेल तर ह्याला ट्रान्सफर करायचं याचा अर्थ हे 240 हे साईन बदलायचं नाही सिम्बॉल ठीक आहे याचा अर्थ हे मायनस काय होणार आहे हे प्लस टू एक्स ग्रेटर दॅन टू एक्स हे टू ने कडे डिवाईड करा म्हणजे किती आलं 240 डिवायडेड बाय टू ग्रेटर दॅन एक्स याचा अर्थ बे दोन चार झिरो म्हणजे किती आलं इथं एकशे वीस ग्रेटर दॅन एक्स एकशे वीस ग्रेटर दॅन एक्स आता इथं एक्स आपल्या इकडे घ्यायचा आहे याचा अर्थ एक्स ज्यावेळेस आपण एक्स इकडे घेतो शिफ्ट करतो त्यावेळेस मात्र साईन घेतलं ही सिम्बॉल बदलायचा इथं ग्रेटर दॅन आहे आता काय होणार आहे लेस दॅन 120 हे झालं आपलं ॲन्सर एक्स व्हॅल्यू फाईंड एक्स म्हणले एक्स इज लेस दॅन 120 ओके एक्स इज लेस दॅन काय 120 ओके आता काय लिहायचं हेन्स हेन्स रेव्हन्यू इज इन्क्रीजिंग असं लिहायचं खाली हेन्स रेव्हन्यू इज इन्क्रीजिंग फॉर किंवा इफ लिहा काय लिहा फॉर एक्स इज लेस दॅन 120 ॲन्सर काय आलं आपलं देअरफोर किंवा हेन्स रेव्हन्यू इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 120 समजलं का रेव्हन्यू ठीक आहे हा झाला रेव्हन्यू आता दुसरं काय विचारलं बघा आपलं आता हे झालं रेव्हन्यू ठीक आहे आपलं आर काय होतं इथं आर आपलं काय काय आलं होतो 240 मायनस किती आलं होतं 240 एक्स मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे एक्स मायनस एक्स स्क्वेअर हे झालं होतं आर ठीक आहे म्हणजे रेव्हन्यू ह्या पण काढलं होतं आता आपलं काय करायचं आहे सेकंड बघा प्रॉफिट इज इन्क्रीजिंग याचा अर्थ प्रॉफिट आहे का इथं कुठं आपला प्रॉफिट म्हणजे काय हे प्रॉफिट सिम्बॉल झाला काय पाय म्हणतो प्रॉफिट इक्वल टू काय आर मायनस सी बरोबर आहे का प्रॉफिट इक्वल टू काय आर मायनस सी ठीक आहे आर मायनस सी याचा अर्थ आरची व्हॅल्यू काय आर कुठं इथे आपण काढलं 240 एक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस सी काय 180 प्लस 4x दॅट इज इक्वल टू 240x मायनस एक्स स्क्वेअर आता मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं मायनस 180 मायनस 4x दॅट इज इक्वल टू इथे किती आलं हे एक्स एक्स करायचं हे एक्स आणि हे एक्स किती झालं 240 आणि 240 दोन चार गेलं म्हणजे किती आलं 236x बरोबर आहे ना 236x मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस 180 मायनस 180 ठीक आहे हे काय आलं आपलं 236x मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस 180 हे आलं आपलं पाय म्हणजे प्रॉफिट आलं काय आलं हे प्रॉफिट म्हणजे पायची व्हॅल्यू आली ठीक आहे आता प्रॉफिट आल्यानंतर आपलं काय सांगितलं प्रॉफिट इज इन्क्रीजिंग याचा अर्थ प्रॉफिट इज इन्क्रीजिंग म्हटलं याचा अर्थ अगोदर आपला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल अगोदर प्रॉफिट काढलं आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय एक्स आहे देअरफोर डी पाय अपॉन डी एक्स इक्वल टू डी अपॉन डी एक्स आणि ब्रॅकेटमध्ये हे येणार ठीक आहे डी अपॉन डी एक्स आणि ब्रॅकेटमध्ये हे याचा आता डेरिव्हेटिव्ह घ्या ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन म्हणजे काय आलं हे 236 कॉन्स्टंट टर्म एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि मायनस 180 म्हणजे काय कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय झिरो म्हणजे किती आला हा डेरिव्हेटिव्ह आला आता काय सांगितलं आपल्याला प्रॉफिट इज इन्क्रीजिंग म्हटलं आता इथं खालीच देअरफोर प्रॉफिट इज इन्क्रीजिंग काय प्रॉफिट इज इन्क्रीजिंग प्रॉफिट इज इन्क्रीजिंग इफ कधी अस प्रॉफिट डी पाय बाय डी एक्स इज ग्रेटर दॅन झिरो इन्क्रीजिंग सांगितलं आहे प्रॉफिट इज इन्क्रीजिंग आता प्रॉफिट इज इन्क्रीज मी प्रॉफिट आपला आहे काढलं आपण डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन झिरो आता किती व्हॅल्यू लिहा किती आली आपली इथं 236 मायनस 2x ही झाली डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो परत हे टू ट्रान्सफर करा किती आलं 236 ग्रेटर दॅन 2x आता टू ने डिवाइड करा म्हणजे किती आलं हे नंतर बेटी 16 ग्रेटर दॅन एक्स टू ने डिवाइड केलं आता इकडं एक्स इकडे घ्यायचं आहे याचा अर्थ काय आहे एक्स इज लेस दॅन 118 दिस इज द ॲन्सर आणि खाली हेन्स खाली शेवटी काय लिहायचं हेन्स प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 118 ओके अगदी सिम्पल एक्झाम्पल असतात अगदी सोपे असतात आपल्याला फक्त काय काढायचं आहे जेही तुम्हाला विचारलं आहे
फाइंड एक्स म्हटले फॉर विच कधी रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. मग अगोदर काय काढून घ्यायचं आपल्याला, रेव्हेन्यू काढून घ्यायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि नंतर ही कंडिशन वापरायची प्रत्येकाचं. इथं प्रॉफिट इज इन्क्रीजिंग, प्रॉफिट काढून घ्यायचं, दिलं असेल तर ठीक आहे पण दिलेलं नसेल तर तो काढून घ्यायचा, प्रॉफिट काढायचा आणि प्रॉफिट काढल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि नंतर ही कंडिशन वापरायची. कंडिशन आपली काय नसतं, साधं सिम्पल कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. फक्त प्रॉफिट म्हणजे काय, आर मायनस सी, ठीक आहे. प्रॉफिट म्हणजे काय, आर मायनस सी आणि आर म्हणजे काय, पी इंटू एक्स. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायची व्यवस्थित. रेव्हेन्यू काढताना रेव्हेन्यू काय, आर इंटू एक्स, पी इंटू एक्स आहे आणि पाय म्हणजे काय, प्रॉफिट इक्वल टू आर मायनस सी, ठीक आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, ठीक आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता मी फक्त घेऊन लिहितो, एक्झाम्पल काय लिहित नाही, एक्झाम्पल तुमच्याकडे आहे ऑलरेडी, एक्झाम्पल तुमच्याकडे ऑलरेडी आहेच आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला मी गिवन लिहितो काय आहे ते बघा. फॉर मॅन्युफॅक्चरिंग एक्स युनिट्स लेबर कॉस्ट इज, लेबर कॉस्ट इक्वल टू 150 मायनस 54 एक्स ही लेबर कॉस्ट आहे, लेबर कॉस्ट. अँड प्रोसेसिंग कॉस्ट इज काय दिले, प्रोसेसिंग कॉस्ट इज किती आहे, एक्स स्क्वेअर. प्रोसेसिंग कॉस्ट काय दिली, एक्स स्क्वेअर. पुढं प्राइस ऑफ ईच युनिट इज पी इक्वल टू प्राइस दिले, पी इक्वल टू काय दिले, 10800 मायनस फोर एक्स स्क्वेअर ही झाली प्राईस. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स काय विचारलं बघा आपला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. फॉर विच काय म्हणते, फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग अँड सेकंड रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. शॉर्टमध्ये लिहितो, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. आपलं काय विचारलं बघा, दिलं आहे काय, लेबर कॉस्ट दिले, प्रोसेसिंग कॉस्ट दिले, प्राईस दिले आणि फाइंड एक्स म्हटले, पण टोटल कॉस्ट इज इन्क्रीजिंग विचारलं. टोटल कॉस्ट आता अर्थात टोटल कॉस्ट म्हणजे काय, सी. मग सी दिलं आहे का, नाही दिलं, मग आपला सी काढावं लागेल. सुरुवातीला हे सगळं घेऊन लिहा, हे सगळं काय आलं, हे सगळं घेऊन आलं. टोटल कॉस्ट आपल्याला काढावी लागेल, मग टोटल कॉस्ट सी इक्वल टू काय, इथं आपलं दिलं आहे काय, मग आता ह्याचा उपयोग करायचा, लेबर कॉस्ट आणि प्रोसेसिंग कॉस्ट आहे, मग लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजेच काय, टोटल कॉस्ट. इथं लिहितो मी, लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट इक्वल टू टोटल कॉस्ट. म्हणजे आता किती आलं हे, 150 मायनस 54 एक्स आणि प्लस एक्स स्क्वेअर हे काय झालं, सी इक्वल टू. बघा म्हणजे सी इक्वल टू काय आलं, 150 मायनस 54 एक्स प्लस एक्स स्क्वेअर ही झालं सी, ठीक आहे. मी आता टोटल कॉस्ट इज इन्क्रीजिंग म्हटलं, मी आपण टोटल कॉस्ट काढून घेतली. आता टोटल कॉस्ट काढल्यानंतर त्याचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि नंतर ही कंडिशन वापरायची, ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह काय आला, सी अपॉन एक्स आहे, याचा अर्थ डी सी अपॉन डी एक्स इक्वल टू या डी अपॉन डी एक्स आणि हे ब्रॅकेट येणार, याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, झिरो. नंतर हे मायनस 54 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x झालं. हे झालं डी सी अपॉन डी एक्स, टोटल कॉस्ट झाला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता कंडिशन वापरायची, देअरफोर टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. काय, टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग इफ, डिक्रीजिंग याचा अर्थ काय, डी सी अपॉन डी एक्स इज लेस दॅन झिरो कारण डिक्रीजिंग आहे, त्यामुळे लेस दॅन झिरो. याचा अर्थ काय आलं हे, मायनस 54 प्लस 2x लेस दॅन झिरो. आता इथं हे मायनस टर्म हे आहे, त्याला इकडे शिफ्ट करा, याचा अर्थ काय होणार, हे 2x लेस दॅन 54, हे 2x ही लेस दॅन काय, 54 आणि एक्स इज लेस दॅन. आता हे 2 ने डिवाइड करायचं, मी किती आलं इथं, 54 डिवाइड बाय 2 येणार, मी किती आलं, बेदोनी 4 आणि बेसती 14, बरोबर आहे. याचा अर्थ एक्स लेफ्टलाच आहे, त्यामुळे आता इथं ट्रान्सफर करायची काय गरज आहे का, जर एक्स इकडे असतं तर आपण हे ट्रान्सफर केलं असतं, आता एक्स इकडे लेफ्टलाच आहे, त्यामुळे काय आलं हे, एक्स इज लेस दॅन 24.
खाली आता का देअरफोर द टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग खाली देअरफोर द टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग फॉर एक्स इज लेस दैन 27 फॉर एक्स इज लेस दैन 27 ठीक है काय काढलं आपण आता टोटल कॉस्ट झाली ठीक आहे आता काय करायचं आपला रेव्हेन्यू काढायचा आहे काय करायचं आपला रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटले काय म्हटले रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग मग आता रेव्हेन्यू दिलं आहे का आपला रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटलं आहे ठीक आहे मग आता रेव्हेन्यू काय फॉर्म्युला आपला रेव्हेन्यू इक्वल टू दिलं आहे का रेव्हेन्यू दिलं आहे का रेव्हेन्यू काय पी इंटू एक्स इथं पी दिलं आहे आपला कुठं आहे गिव्हन पी दिलं आहे का इथं पी दिलं आहे हे एक्समध्ये याचा अर्थ रेव्हेन्यू काढावं लागेल रेव्हेन्यू आर इक्वल टू काय पी एक्स आता इथं पी काय पीची व्हॅल्यू काय बघा 10800 मायनस 4x² पी इंटू एक्स याचा अर्थ इंटू एक्स याचा अर्थ मल्टिप्लाय करा 10800 मायनस 4 सॉरी इथं एक्स आलं इंटू एक्स आणि मायनस 4x³ आलं हे स्क्वेअर आणि हे एक्स किती आलं x³ हे काय आलं आर आलं रेव्हेन्यू आला काय आला रेव्हेन्यू आता रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हणते याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह आपला काढावा लागेल मग आता काय आणा इथं आर आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा अर्थ डी आर अपॉन डी एक्स इक्वल टू हां डेरिव्हेटिव्ह घ्या आता डी अपॉन डी एक्स इंटू हे ब्रॅकेटमध्ये येणार म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो मी ह्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज 10800 मायनस 3^12x² ठीक आहे घातांक एकनं कमी होतो 3^12x² हे काय झालं रेव्हेन्यूचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि आता कंडिशन वापरायची रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग काय आला देअरफोर रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हणत आहे इन्क्रीजिंग इफ कधी डी आर अपॉन डी एक्स इज ग्रेटर दॅन 0 कारण काय इन्क्रीजिंग आहे त्यामुळं ग्रेटर दॅन 0 येणार ठीक आहे ग्रेटर दॅन 0 कारण इन्क्रीजिंग आहे लेस दॅन म्हणलं की काय डिक्रीजिंग आलं ठीक आहे हां आता व्हॅल्यू लिहा फक्त ह्याची व्हॅल्यू काय आली मग आता 10800 मायनस 12x² इज ग्रेटर दॅन 0 आता हे 12 इकडे घ्या हे किती आलं 10800 ग्रेटर दॅन 12x² आता 12 ने डिवाईड करा मी किती आलं 92 अष्टादर्शे बरं आहे ना 92 अष्टादर्शे आणि वर 20 ग्रेटर दॅन x² 12 ने इकडे घेतलं म्हणजे काय आलं x² अगदी सोपं आहे फक्त नंबर इकडे शिफ्ट करायचं फक्त सिम्बॉल हलवायचा नाही एक्स ज्यावेळेस आला होतो त्याच वेळेस हा सिम्बॉल हलवायचा आता x² इक्वल टू हे आहे मग एक्स इक्वल टू काय येणार कितीचा वर्ग आहे हा 930 30 ग्रेटर दॅन एक्स आता इकडे एक्स इकडे शिफ्ट करा म्हणजे काय होईल देअरफोर एक्स इज लेस दॅन थर्टी एक्सची व्हॅल्यू आली फाईंड एक्स म्हणले याचा अर्थ देअरफोर खाली देअरफोर रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 30 फॉर एक्स इज लेस दॅन 30 ओके समजलं का खूप सुंदर एक्झाम्पल सोपे आहेत काही अवघड नाही ओके okay?